गिरड येथील बाबा फरीद यांच्या टेकडीवरील दर्ग्याला दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात होत ते पलटी झालं. या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले असून 12 प्रवासी सुखरूप आहेत. हे भाविक चंद्रपूर येथून मालवाहू पिकअप वाहनानं दर्ग्यावर दर्शनासाठी येत होते. दरम्यान टेकडीवरील वळणावर अचानक वाहन पलटी झालं. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी त्वरित जखमींना प्राथमिक उपचार केंद्रात प्रथमोपचार करत समुद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. टेकडीवरील मार्ग हा अरुंद असल्यानं या मार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी केली जाते आहे.